काल परळीला मोदी आले, मला पत्रकारांनी विचारलं, ते म्हणले मोदी आले आता तुमचं कोण येणार, म्हणलं परळीत। आपल्याकडे एक नवीन घोषणा काय तयार झाली, कोण आला रे कोण आला, कोण आला रे कोण आला। पत्रकारांना विचारलं, म्हणलं आता परळीत तुमचं कोण येणार, म्हणलं परळीत सीएम येऊ द्या, पीएम येऊ द्या, काही फरक पडत। अरे ज्या दिवशी नरेंद्र मोदींना परळीत यायचं आणि सभा घ्यायचं निश्चित झालं, त्याच दिवशी आपला विजय सुनिश्चित झाला। सगळेजण घाबरले होते, मोदी येणार मोदी येणार, म्हणलं येऊ द्या, पुन्हा काय होणार पुन्हा काय होणार। 40,000 सभा झाली मोदीची, आपली मोठी आहे। पण एक सांगतो, या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार म्हणून उभे आहे, साहेबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही उभे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमीच विकासाचं राजकारण केलं, पण वारंवार आपल्या भागामध्ये कधीच विकासावरती मत मागितलं गेलं नाही। आम्ही बोलायचं विकासावर, पण समोरून मात्र भावनिक करायचं, डोळ्यात पाणी आणायचं। आणि 22, 22, 24, 24 वर्ष आम्ही तुमच्यासाठी राबलेलं, सगळं त्या डोळ्यातल्या पाण्यात पुसून जायचं। या निवडणुकीचा निमित्तानं मी आपल्याला एकच शब्द देतोय, माझ्याकडून सुद्धा आणि पृथ्वीराज साठेंकडून सुद्धा, आम्ही या निवडणुकीत या मातीतल्या माणसाला मोठं करण्यासाठी उभा आहेत, आम्ही स्वतः मोठं होण्यासाठी उभा नाही। रस्ते नाली सभागृह पाणी दिवा आपत्ती हे सगळं जरी आपल्याला विकास वाटत असलं, तर हे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे। माझ्या दृष्टीनं तो विकास नाही। आम्ही दोघंही आज या निवडणुकीत उभा आहेत तर एवढ्याच गोष्टीसाठी तुम्ही आशीर्वाद द्या। 5 वर्षात या दोन्ही मतदारसंघातल्या सामान्य माणसापासून, शेतमजुरापासून, शेतकऱ्यापासून, बेरोजगारापासून, मायमावल्या महिलांपासून, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यापासून ते मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत प्रत्येकाचं उत्पन्न दुप्पट केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत, हे आमचं वचन आपल्या सगळ्यांच्या प्रती आहे। आणि हे होऊ शकतं, तुम्हाला विश्वास आहे आम्ही हे करू शकतो। म्हणून आशीर्वाद द्या। केज विधानसभा मतदारसंघात साठे साहेब खरंच तुम्ही नशीब घेऊन आलात। लोकसभेच्या निवडणुकीत साहेबांच्या आदेशावर मुंडाच्या घरी जाऊन बाप्पासाठी उमेदवारी जाहीर केली, पुन्हा शिवस्वराज यात्रेत जाहीर केली, साहेबांनी जाहीर केली, आणि दुसऱ्या दिवशी बाबा भाजप मध्ये। मला एक भाषण आठवलं बीडच, मला हेच बघायचं होतं की तुम्हाला आठवते का नाही। साहेब व्यासपीठावर होते आणि अक्षय मुंदडांनी भाषण केलं, म्हणले साहेब आईंनी जाताना मला सांगून गेल्या की राजकारण सोडावं लागलं तरी चालेल, पण कधी साहेबांना सोडू नको। सोडलं साहेबाला, एक ते
हे सगळं पार झालंय, टीव्हीवर दाखवायची पण गरज नाही. आता त्याच्या कुठं काटा आला भाषणात काय म्हणला तो? अंगावर काटा आला. 24 तारखेला कुठं कुठं काटे लागले पाहिजेत याची सगळी व्यवस्था करा. मला तर आता भाजपची पंचायत होणार असं दिसतं केज मतदारसंघात. आम्हाला आता केजमध्ये मुंदडाला विचारल्याशिवाय पाऊल टाकायची परवानगी नव्हती. आता भाजपवाल्यांचं कसं आहे, कसं आहे, लय अवघड आहे. एकच सांगतो विनम्रपणे, एक मुंदडा त्याची मस्ती बघितली आणि एक साठे त्याची विनम्रता या ठिकाणी तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही पाहिली. अरे पहाल तिथं, सांगाल तिथं थांबेल, तुमच्यासाठी कामाला येईल आणि वेळ आली तर तुमच्यासाठी प्राणही देईल असा पृथ्वीराज साठे उमेदवार म्हणून साहेबांनी या ठिकाणी दिला. आज मी जास्त बोलणार नाही. उद्या परळीला समारोपाची रॅली आणि सभा आहे. हा आपलं बोलू परळीला जास्तीच, पण एकच सांगतो हे 2-3 दिवस आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचे आहेत. आशीर्वाद द्या. तुम्ही टाकलेल्या विश्वासाला सुईच्या टोका एवढा सुद्धा आम्ही धक्का लागू देणार नाही याचं वचन मी या निमित्तानं आपल्याला देतो. 21 तारखेला पृथ्वीराज साठे आणि धनंजय पंडितराव मुंडे चिन्ह घड्याळ समोरचं बटन दाबून आपण आशीर्वाद द्या एवढी कळकळीची विनंती करतो.